आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सोमवारी पुण्यात शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन, 85 संघटना होणार सहभागी, खंडेराव जगदाळे यांची माहिती. राज्य सरकारच्या शैक्षणिक धोरणानं सगळ्यांचाच वाटोळ होणार आहे. सरकारला जाब विचारण्यासाठी आणि चुकीचे निर्णय बदलावेत याकरता सोमवारी पुण्यात धरणं आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षक संघटनेचे नेते खंडेराव जगदाळे यांनी दिली. खंडेराव जगदाळे म्हणाले, विनोद तावडे यांनी महाराष्ट्रात शैक्षणिक क्षेत्रात धोरणं राबवताना मोठा विनोद सुरू केला आहे आणि याचा परिणाम मोठी शैक्षणिक परंपरा खंडित होणार आहे. कॉर्पोरेट शाळा आम्हाला नको आहेत आणि पटसंख्येच्या नावाखाली राज्यातील एकही शाळा आम्ही बंद करू देणार नाही, असा खणखणीत इशारा त्यांनी दिला. आमदार विक्रम काळे, आमदार श्रीकांत देशपांडे, आमदार सुधीर तांबे, आमदार बाळाराम पाटील, आमदार ना गो नागार, आमदार अपूर्व हिरे, आमदार कपिल पाटील, आमदार दत्तात्रय सावंत, विजय तवल पाटील हे आंदोलनात सहभागी होणार आहेत. महानकर न्यूज साठी शिरोळहून ऋषिकेश बावचे. महाराष्ट्र राज्य कायम शाळा कृती समितीच्या माध्यमातून अनेक वर्ष अनेक आंदोलन आम्ही केली. कालची माननीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची मुलाखत आम्ही पाहिली. त्या मुलाखतीमध्ये सर्व विनोद तावडे यांनी सगळ्यांना चॉकलेट देण्याचं काम केलेलं आहे. यामध्ये महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्याची, पालकाची आणि समाजाची दिशाभूल केली. शिक्षकांना माहीत आहे काय चाललं आहे, संस्थापकांना माहीत आहे काय चाललं आहे, परंतु शिक्षण मंत्र्यांना माहीत नाही की ह्या शाळा ह्या शिक्षक चालवतात. गोरगरिबांच्या शाळा, खेड्यापाड्यातल्या शाळा कशा चालवायच्या ह्यांना त्या एसीमध्ये बसून करणार नाही. आमच्या अनेक वर्षापासून आमच्या आंदोलनं चालू आहेत. आमच्या टप्प्यावाढीसाठीसुद्धा आंदोलन झालं, परंतु त्यामध्ये सुद्धा ह्या लोकांनी त्यांना गाजर दाखवली. आमच्या नियमानुसार अनुदानाच्या मागणीचं काय झालं, ज्या मागण्यासाठी लोक बसले होते तो टप्पा न देता त्यांनी फक्त आश्वासनच दिलं की एक अधिवेशन थांबा आणि पुढच्या अधिवेशनामध्ये तुम्हाला आम्ही 60% देऊ. नियमाप्रमाणे पुढच्या जूनला 60% येतोयच, मग जून 2017 40% काय झालं, त्यासाठी जबाबदार कोण, हे आंदोलन करते की शासन? ज्याने आंदोलन केलं त्यांनी शासनाची सुपारी घेतली होती का मागे घ्यायची? प्रश्न असा आहे, नियमाप्रमाणे अनुदान देणं आमचा हक्क आहे, घेणं आमचा हक्क आहे. त्यासाठी जर शासनानं ऐकलं नाही तर येत्या अधिवेशनाच्याच पूर्वेला आम्ही पुण्यामध्ये आमरण उपोषण 20 तारखेपासून चालू करीत आहोत.